संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार 30 सप्टेंबरला हॉटेल चुलांगण येथे मंडळाचे अध्यक्ष पीटी गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत दिमाखदार स्वरूपात व उत्साहात संपन्न झाली. या सभेला विशेष अतिथी अमरावती विधानसभेचे आमदार सुलभा खोडके, ज्येष्ठ समाजसेवक डॉ गोविंद कासट, माजी नगरसेवक प्रशांत डवरे, लेफ्टनंट कर्नल लक्ष्मणराव गाले, संस्थापक अध्यक्ष वासुदेवराव उमाळे, मंडळाचे उपाध्यक्ष DSR पवार, प्राचार्य दिलीपसिंह खांबरे, प्राध्यापक दादाराव दाभडे हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला चढवून व साने गुरुजींची खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने करण्यात आली. व्यासपीठावरील मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मंडळाचे उपाध्यक्ष DS पवार यांनी आपल्या प्रास्ताविकातून ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाचे धोरण व विविध योजनांविषयी विस्तृत माहिती दिली. अमरावती विधानसभेचे आमदार सुलभा खोडके यांनी भारतीय संस्कृतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आदराचे स्थान आहे, ज्येष्ठांच्या हिताची काळजी घेणे शासनाचे व आपलेसुद्धा सामाजिक कर्तव्य असल्याचे प्रतिपादन केलेत. या सभेत अमृत महोत्सवी 75 वर्षांचे 12 ज्येष्ठ नागरिक व सहस्त्र चंद्रदर्शन 81 वर्षाचे 11 जण तसेच सप्टेंबर महिन्यात वाढदिवस झालेले 15 ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवसानिमित्त शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यासोबतच जलद गतीने चालण्याच्या स्पर्धेतील 15 विजेत्या स्पर्धकांचा पुष्पगुच्छ देऊन व गौरव प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून वेगवेगळ्या कार्यात उत्कृष्ट कार्य केलेल्या ज्येष्ठांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.